मुंबईमध्ये रात्रभर हा मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. कुर्ला, भांडूप, सायन, माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे ठाणे ते सीएसएमटी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कसारा, कल्याणपासून ठाण्यापर्यंत येणारी वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे, मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे त्यामुळे हाल झाले. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये ट्रॅकवर पाणी साचलेले आहे, वाहतूक सध्या हळूहळू सुरू होती आहे. काही वेळापूर्वी वाहतूक पूर्णपणे ठप्प होती, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं, हळूहळू आता पाण्याचा निचरा होऊ लागेल. नेहमीसारख्या ट्रेन वेळेवर धावत नाही आहेत, हळूहळू धावतात, त्यामुळे निश्चितच रेल्वेचं वाहतुकीचं जे वेळापत्रक आहे ते मात्र विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय कुर्ला भागामध्ये ट्रॅकवर साचलेलं पाणी, तर भांडूप रेल्वे स्टेशनवर झालेली प्रवाशांची गर्दी आणि मुंबईतली ही आपण दृश्य पाहतोय. सध्या रस्ते वाहतुकीवर सुद्धा मोठा ताण आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी, धीम्या गतीनं रस्त्यावरची वाहतूक सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली असल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही आपण दृश्य पाहतोय, विले पार्ले इथली ही दृश्य आहेत. वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, वाहतूक सुरू आहे, मात्र हळूहळू मंद गतीनं वाहतूक सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उपनगरामध्ये देखील पाऊस आहे, त्याची दृश्य. मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग काल रात्रीपासून सुरू आहे आणि रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 300 मिलीमीटर पावसाची नोंद मुंबईमध्ये झालेली आहे. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही आपण दृश्य थेट दृश्य पाहतोय, आपण अत्यंत मंद गतीनं ही वाहतूक सध्या रस्त्यावरची सुरू आहे.